नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. शेतीविषयक नवीन नवीन अपडेटसाठी आणि हवामान अंदाजसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, कोकण मराठवाड्यात पावसाची पुन्हा शक्यता आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही भागात पावसासाठी पोषक वातावरण स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे तुरळक ठिकाणी पाऊस पडत आहे. आज तारीख 17 आणि उद्या कोकणमध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडणार आहे, तर विदर्भात काही प्रमाणात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. सध्या गुजरातच्या दक्षिण भागात परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. ही स्थिती समुद्र सपाटीपासून 1.5 किलोमीटर उंचीवर आहे, त्यामुळे अरबी समुद्राच्या ईशान्य भागात चक्रवाती स्थिती असून ती पाकिस्तानच्या दक्षिण भागापर्यंत असून ती समुद्र सपाटीपासून 3.1 किलोमीटर उंचीवर आहे. तर शेतकरी मित्रांनो, तसेच उत्तर प्रदेशच्या ईशान्य भाग ते मध्य प्रदेशच्या नैऋत्य भाग अशा दक्षिण उत्तर दरम्यान कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. हा पट्टा समुद्र सपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे. येत्या रविवारी तारीख 20 म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये ईशान्य भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे राज्यात आज आणि उद्या काही ठिकाणी पावसाच्या मेघगर्जनेसह सरी पडतील. शनिवारी तारीख 19 कोकण वगळता अनेक ठिकाणी उघडीप राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकाव होईल. रविवारी कोकण व मध्य महाराष्ट्रात काही भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, तर मराठवाड्यात व विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसतील. पुणे परिसरात हे ढगाळ हवामान राहणार असून अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस पडेल. तर शेतकरी मित्रांनो, कोकण मराठवाड्यात पावसाची शक्यता. राज्यातील काही भागात पोषक वातावरणामुळे स्थिती तयार झाली आहे, त्यामुळे तुरळक ठिकाणी जोरदार ते अति मुसळधार पाऊस पडत आहेत. तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात काही ठिकाणी मध्यम जोरदार पाऊस पडणार आहे, तर विदर्भात ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार आहे असे हवामान खात्याने वर्तवले आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन नक्की दाबा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.